आई बाबांसाठी सर्वोत्कृष्ट भेट सारेगामा कारवा सा सारेगमचा आणि कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये सा असतो सानिकाचा नमस्कार. आजही जेव्हा आपण गाण्यातली ही ओळ ऐकतो, पापण यांची तोरण बांधून डोळ्यावरती, तेव्हा आपल्याला लगेच आठवते अभिनेत्री संध्या, त्यांचे हावभाव आणि त्यांचे लुकलुकते काळे भोर डोळे. त्यांच्या पापण्यांची ही तोरणं रसिकांनी आपल्या मनामध्ये कायमची बांधली आहेत, पिंजऱ्यासारखी कैद केलेली आहेत. तुम्हाला सांगितलं तर पटणार नाही, पण संध्या यांनी जेव्हा त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली तेव्हा नृत्यकला त्यांना अवगत नव्हती. अनेक तमाशाप्रधान उत्तम सामाजिक विषयाच्या सिनेमांमध्ये आपण त्यांना पाहिलेलं आहेच, पण हिंदीमध्ये नृत्यावर आधारितच अनेक सिनेमांमध्ये त्या आपल्याला दिसल्या. यामध्ये झनक झनक पायल बाजेचा उल्लेख करायलाच हवा. तब्बल 46 वर्षांच्या सिने कारकिर्दीमध्ये त्यांनी मोजक्याच 14 सिनेमांमध्ये काम केलंय, पण यातला प्रत्येक सिनेमा, त्यांची भूमिका, त्याचा आशय विषय लक्षात ठेवण्यासारखा. संध्या यांचं वैशिष्ट्य असं की राजकमल बॅनर आणि त्यांचे पती व्ही शांताराम यांच्याशी इतकी निष्ठा की राजकमल शिवाय त्यांनी कुठल्याही सिनेसंस्थेत काम केलं नाही. व्ही शांताराम यांनी त्यांना परवानगी दिली होती, पण ज्या दिग्दर्शकानं, ज्या बॅनरनं मला घडवलं ते सोडून इतर कुठेही काम करण्याची मला इच्छा नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. संध्या यांचं खरं नाव विजया देशमुख, पण मग संध्या हे नाव त्यांना कोणी दिलं, त्यांचा पहिला सिनेमा त्यांना कसा मिळाला, नृत्याचा फारसा संबंध नसताना त्या कशा शिकल्या, किती तास तालमी त्यांनी केल्या, या सगळ्याविषयी आज आपण बोलणार आहोत. पण त्याआधी संध्या यांचा मराठी सिनेसृष्टीतला पहिला सिनेमा अमर भूपाळी यातलं प्रचंड गाजलेलं गाणं येत आहे आपल्या भेटीला. लट पट लट पट तुझं चालणं मोठ्या नखऱ्याचं.
मगाशी म्हणलं तसं संध्या यांचं मूळ नाव विजया देशमुख. त्यांचे वडील श्रीधरपंत देशमुख नाट्यसंस्थेत कामाला होते, त्यामुळे त्या आणि त्यांची बहीण वत्सला या दोघीही लहानपणापासून नाटकात काम करायच्या. अभिनयाची त्यांना पहिल्यापासूनच आवड होती. पुढे मुंबईला त्या कामासाठी आल्या तेव्हा व्ही शांताराम त्यांच्या अमर भूपाळी या सिनेमासाठी नव्या नायिकेच्या नव्या चेहऱ्याच्या शोधात होते. अमर भूपाळी सिनेमासाठी नवी नायिका हवी आहे अशी जाहिरात त्यांनी त्या काळी वर्तमानपत्रांमध्ये छापून आणली होती. या ऑडिशनसाठी गेल्या, ऑडिशन झाली. गंमत अशी आहे की सुरुवातीला व्ही शांताराम यांना त्यांचा अभिनय फारसा प्रभावी वाटला नव्हता, पण संध्या यांचा आवाज त्यांना कमालीचा भावला होता. त्यांनी अनेक ऑडिशन्स घेतल्या, पण शेवटी विजया देशमुख यांचं नाव या सिनेमासाठी पक्क झालं. नृत्य शिकण्याच्या अटीवर व्ही शांताराम यांनी त्यांना ही संधी देऊ केली, ज्या संधीचं त्यांनी खऱ्या अर्थाने सोनं केलं. त्यांची निवड झाल्यावर व्ही शांताराम यांनीच त्यांना फिल्मी नाव संध्या दिलं. या सिनेमानं इतिहास घडवला. अमर भूपाळीमुळे अगदी गावातला प्रेक्षक सिनेमा बघायला सिनेगृहात येऊ लागला. या सिनेमातली त्यांची भूमिका ही तमास गिरणीची होती, नाव होतं गुणवती. या भूमिकेसाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली, नृत्याचे धडे गिरवले आणि आपली भूमिका पार पाडली. सिनेमा प्रचंड गाजला आणि नायिका संध्या यांचं नाव झालं. प्रचंड चिकाटी, कामावरची निष्ठा, अभिनय कौशल्य या सगळ्या गुणांच्या जोरावर संध्या यांची कारकीर्द या सिनेमानं सुरू झाली. घनश्याम सुंदरा, घनश्याम सुंदरा श्रीधरा, अरुणोदय झाला. उठी लव करी वनमाळे, वनमाळे उठी लव करी वनमाळे, उदया चढ़े मित्र आला. घनश्याम सुंदरा, करुणी सडा समाजल गोपी, कुंभ घेऊन उठे दया.
तुझ्या भावाच डोळ तकनच रूप एक नग पोरी पिंगा रेन माझी कलेक इंद्राची कोर चंद्राची पोरी पिंगा पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा तुझ्या पिंग्यान माला बोली उली रात जागे उली पोरी पिंगा तुझ्या बहिणीच नाक नक्त ग तोंड तप्त ग पोरी पिंगा माझ्या भावाचा भारी दर्रार पळती थर्रार कारी पिंगा भाव तुझा ग भीत झुरळाला काळ्या उंदराला पोरी पिंगा बहीण माझी ग दश कोकिळा गाते मंजुळा पोरी पिंगा पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा तुझ्या पिंग्यान माला बोली उली रात जागे उली पोरी पिंगा तुझ्या बहिणीच काय नरडग कावळा वरडग पोरी पिंगा अशा बहिणीला कोण अन्नार कशी नाणार पोरी पिंगा बहीण माझी कटाय बावरून घे सावरून पोरी पिंगा तुझ्या पिंग्यान माला बोली उला लुकडा नेशिवल पोरी पिंगा पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंजरा त्यो कोणाला चुकलाय अहो माणसाचं घर तरी काय असतं त्यो बी एक पिंजराच की हे तत्वज्ञान आपल्याला गावरान रांगड्या भाषेत सांगितलं चंद्रकलानं म्हणजेच अभिनेत्री संध्या यांनी आणि एक वेळ व्यक्ती मेली तरी चालेल पण समाजातले आदर्श जिवंत राहिले पाहिजेत या तत्वज्ञानावर विश्वास ठेवून जगणारे मास्तर पिंजरा हा सिनेमा अनेक गोष्टींसाठी वैशिष्ट्यपूर्ण होता मराठीतला पहिला रंगीत सिनेमा म्हणजे पिंजरा रंगभूमीवर रमणाऱ्या डॉक्टर श्रीराम लागूंचा हा पहिलाच सिनेमा या सिनेमाच्या नायिका संध्या यांनीच यातली गाणी कोरिओग्राफ केली होती एकाहून एक सरस अशा लावण्या नवीन टेक्नॉलॉजी अत्याधुनिक कॅमेऱ्याचा वापर या सगळ्या गोष्टींमुळं या सिनेमातली प्रत्येक फ्रेम प्रत्येक गाणं यांनी आपल्या मनात निर्माण केलेली जागा कायम आहे याच सिनेमातलं गाणं येत आहे आपल्या भेटीला कारवा मराठीमधून पण या गाण्याची गोष्ट मला वाचायला मिळाली मी शांताराम यांचे सुपुत्र दिग्दर्शक निर्माते किरण शांताराम यांच्या लेखातून पिंजरा सिनेमासाठी ते आपल्या वडिलांसोबत सहाय्यक म्हणून काम करत होते या सिनेमावेळी गीतकार जगदीश खेबुडकर संगीतकार राम कदम आणि व्ही शांताराम यांच्या सारख्या बैठका व्हायच्या तुम्ही चाल बनवा मी शब्द देतो तुम्ही चाल तर बांधा असा सगळा प्रकार संगीताबाबत सुरू होता राजकमल स्टुडिओमध्ये यातल्या दोन बैठकांना व्ही शांताराम उपस्थित नव्हते ते कुठेतरी बाहेर मीटिंगसाठी गेले होते त्यामुळे मग किरण शांताराम जगदीश खेबुडकर आणि राम कदम यांची बैठक झाली तेव्हा राम कदमाने दोन तीन चाली ऐकवल्या त्यातली एक चाल किरण शांताराम यांना प्रचंड आवडली आणि त्यांनी ती चाल त्यांच्या अण्णांना म्हणजे व्ही शांताराम यांना ऐकवली त्यांनाही ती प्रचंड पसंत पडली आणि ते म्हणाले किरण अप्रतिम तुला संगीताचा कान चांगला आहे याचा मला खूप आनंद झाला ते गाणं होतं दिसला ग बाई दिसला आता पुढची ओळ तुम्ही म्हणलीत तरी चालेल इतकी आपल्या मनावर ठसलेली ही गाणी आहेत की गाण्याचं नुसतं नाव असं म्हणताच येत नाही का या सिनेमासाठी खेबुडकरांनी तब्बल 110 गाणी लिहिली त्यातली 11 गाणी निवडण्यात आली काय म्हणायचं या मातब्बर मंडळींना ऐकूयात ही अजरामर गाणी कारवा मराठीमधून हसला
कारवा क्लासिक रेडिओ शोचे एपिसोड्स तुम्ही डाउनलोड करून ऑफलाईन सुद्धा ऐकू शकता, म्हणजे कधीही केव्हाही आणि कुठेही तुम्ही याचा आनंद घेऊ शकता. वरण भाताची गोडी रो नको फुकट छेडा छेडी रो अरे सोंग ढोंगचा बाजार हितला सासूद घालतोय आळी मिळी अनकार वरपती रसा बुरकती घरात पोळी अन बाहेर नळी अग चटक चांदनी चतुर कामिनी काय म्हणू तुला तू हायस तरी कोण कोण वाय वाय कोण छबीदार छबी मी तोऱ्यात उभी छबीदार छबी मी तोऱ्यात उभी तशी कांदणी समसम लभी आव दाजीबा गावात होईल शोभा हे वागण बर नव आव दाजीबा गावात होईल शोभा हे वागण बर नव आव दाजीबा गावात होईल शोभा हे वागण बर नव Thank you.
ह्यो टाळू कसे हार लाज मोड्या भलत्यात करतोय खोड्या हे वागणं बरं नव हार लाज मोड्या भलत्यात करतोय खोड्या हे वागणं बरं नव आहो दाजीबा गावात होईल शोभा हे वागणं नकोस घालो पिंगा हे वागणं बरं नव आर बजरंगा नकोस घालो पिंगा हे वागणं बरं नव आहो दादेबा गावात होईल शोभा हे वागणं हे वागणं बरं नव आर बत्ताशा कशाला पेटत मिशा हे वागणं बरं नव आहो दाजीबा गावात होईल शोभा हे वागणं बरं नव छबीदार छबी मी तोऱ्यात उभी छबीदार छबी मी तोऱ्यात उभी जशी चांदणी समतम नदी आहो दाजीबा गावात होईल शोभा हे वागणं बरं नव कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये सानिका आहे तुमच्यासोबत. कारवा मराठी मधून आता आपल्या भेटीला येत आहे सगळ्यांचा चेहरा खुलवणारा गाणा. एक लाजरांचा जरा मुखडा चंद्रवाणी फुलला ग गाण्याचं नाव घेता क्षणी आपल्या डोळ्यासमोर येतात अभिनय सम्राट अरुण सरनाईक आणि अभिनेत्री संध्या. पण याच बरोबरीनं दाद दिली पाहिजे संगीतकार राम कदम यांना, कारण अरुण सरनाईक यांच्यामधला संगीताचा आविष्कार पडद्यावर आणण्यासाठी सर्वस्वी ते कारणीभूत ठरले. राम कदम यांनीच त्यांना डोंगराची मैना गण गवळण या दोन सिनेमात त्यांना पार्श्वगायनाची संधी दिली आणि पुढे काही वर्षांनी आलेल्या चंदनाची चोळी अंगांग जाळी या सिनेमातल्या एक लाजरान साजला मुखडा या गाण्यानी तर अरुण सरनाईक यांच्यामध्ये दडलेल्या या श्रेष्ठ गायकावर शिक्कामोर्तब केलं. त्या काळातल्या गावरान रोमॅन्समध्ये जो निरागसपणा लढीवाळपणा होता लटका राग होता लपत छपत प्रेम करण्याची जी गोडी होती हे सगळं गीतकार जगदीश खेमुडकर यांच्या शब्दांनी अचूक टिपलंय. त्या काळची ही अशी उडत्या चालीची बिनधास्त गाणी जबरदस्त गाणाऱ्या उषा मंगेशकर आणि अरुण सरनाईक यांच्या आवाजात ऐकूयात हे प्रेमाचं गोड गाणं. एक लाजरन साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला ग एक लाजरन साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला ग राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला ग या एकांताचा तुला इशारा कळला ग लाज अडवी ती मला की जीव माझा भुलला ग नको राणी नको लाजू लाज मदी नको बिजू हित नको तित जाऊ आडोशाला उभं राहू का बघत्यात एक लाजरन साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला ग राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला ग कसा मिळावा पुन्हा साजनी मोका असला ग लाज अडवी ती मला की जीव माझा भुलला ग नको राणी नको लाजू लाज मदी नको बिजू हित नको तित जाऊ आडोशाला उभं राहू का बघत्यात एक लाजरन साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला ग एक लाजरन साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला ग राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला ग
राजा मदन हसत कसा की जीव माझा भुलला ग राणी तुझा कशाचा धोका झुलला ग लाज अडवी ते मला की जीव माझा भुलला ग नको राणी नको लाजू लाज मधी नको भिजू नको राणी नको लाजू लाज मधी नको भिजू हित नको तित जाऊ आडोशाला उभं राहू हित नको तित जाऊ आडोशाला उभं राहू का एक लाजरन साजरा मुखड़ा चंद्रवाणी फुलला ग एक लाजरन साजरा मुखड़ा चंद्रवाणी फुलला ग राजा मदन हसत कसा की जीव माझा भुलला ग राजा मदन हसत कसा की जीव माझा भुलला ग आय होप तुम्हाला आजचा शो खूप आवडतोय. या एपिसोडला तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत जरूर शेअर करा. आली आली सुगी म्हणून चालली बिगी बिगी गोष्ट नाही सांगण्याजोगी गोष्ट नाही सांगण्याजोगी कुणी गालावर मारली तितकी मला लागली कुणाची उचकी ओ मला लागली कुणाची उचकी कुणाची गाची त्याची लाज नको लाजू नको मला उरात भरली धडकी मला लागली कुणाची उचकी ओ मला लागली कुणाची उचकी कुणाची ग कुणाची ह्याची का त्याची लाजू नको लाजू नको लाजू नको डोळ्याची नजर तिरकी मला लागली कुणाची उचकी ओ मला लागली कुणाची उचकी कुणाची ग कुणाची ह्याची का त्याची लाजू नको लाजू नको लाजू नको मला लागली कुणाची उचकी घेतली फिरकी मला लागली कुणाची उचकी ओ मला लागली कुणाची उचकी कुणाची ग कुणाची कुणाची ग कुणाची ह्याची का त्याची लाजू नको लाजू नको लाजू नको मला लागली कुणाची. संध्या यांनी या सिनेमातली चंद्रकलेची भूमिका जबरदस्त साकारली आहे. एका तत्वनिष्ठ शिक्षकाला त्याच्या तत्वांचा विसर पाडून
आपल्या मोहपाशाच्या पिंजऱ्यात अडकवण्याची मोहिनी संध्या यांनी त्यांच्या भूमिकेतून अशी काही साकारली आहे की ती मोहिनी आजही आपल्यावर कायम आहे. याच सिनेमातल्या तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडू न जाऊ रंग महाल या लावणीविषयीची एक आठवण खेबुडकरांनी एका मुलाखतीत सांगितली होती. या गाण्यासाठी 49 गाणी लिहून झाली. सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ते लावणी लिहित होते. व्ही शांताराम वा छान म्हणायचे आणि ते गाणं बाजूला ठेवून द्यायचे. शांताराम म्हणाले होते की तुम्ही लिहित चला, मी मला हवं ते मिळालं की तिथे बोट ठेवतो आणि सांगतो. ते म्हणाले होते असं गाणं पाहिजे की समोरचा माणूस खेचला गेला पाहिजे, दर्जेदार गाणं पाहिजे. या गाण्यामध्ये नाच नसणार आहे, शाळा मास्तर असतील, पिंजरा असेल आणि बसून गायलेलं गाणं तरीही दिल खेचक. ते खेबुडकरांना म्हणाले आता आज बरीच गाणी लिहून झाली आहेत, तेव्हा जरा जा आराम करा, उद्या सकाळी आता काही छान नवं सुचतंय का बघा. खेबुडकरांच्या डोक्यात मात्र केवळ तेच विचार घोळत होते. खेबुडकर त्यांच्या खोलीत आले आणि रात्री 2 वाजता त्यांना गाणं सुचलं. हे गाणं लगेच व्ही शांताराम यांना त्यांना ऐकवावंसं वाटलं. हा मोह काही त्यांच्याच्याने आवरेना म्हणून त्यांनी 2 वाजता त्यांना फोन लावला. तर तेव्हा त्यांना तो लागत नव्हता कारण व्ही शांताराम सुद्धा खेबुडकरांनाच फोन लावत होते. शेवटी जेव्हा फोन लागला तेव्हा शांताराम म्हणाले की अहो असे जागू नका हो, भल्या भल्यांची झोप उडवणारी लावणी तुम्हाला लिहायची आहे, तुम्ही तुमची झोप उडवू नका. खेबुडकर म्हणाले हो मी झोपणार आहे पण जे सुचलंय ते तुम्हाला ऐकवू का. यावर ते म्हणाले पूर्ण लावणी कशाला ऐकवताय, बाईच्या आणि लावणीच्या मुखड्यावरून सगळा अंदाज येतो. व्ही शांताराम वय वर्षे 60 पण अत्यंत मिश्किल आणि रसिक माणूस. खेबुडकरांनी मुखडा ऐकवला. यावर ते म्हणाले वा हे पाहिजे होतं आणि आता अंतरेही ऐकवा पुढे वाचा. व्ही शांतारामांनी गाणं ऐकलं आणि ते खुश झाले. जगदीश खेबुडकर यांच्याबरोबर तेव्हा त्याच खोलीत होते या सिनेमाला संगीत देणारे राम कदम. राम कदम तेव्हा डोक्यावरून पांघरूण घेऊन झोपले होते पण हा सुरू असलेला सगळा प्रकार त्यांच्या कानावरती येत होता. हा फोन झाल्यावर राम कदम म्हणाले की या गाण्याची चाल तयार झाली सुद्धा बरं का, तुम्ही जी व्ही शांतारामांना ओळ न ओळ ऐकवत होता तेव्हाच मी त्याला चाल गुंफली. राम कदम यांनी या गाण्याला दिलेली ही पहिली चालच फायनल झाली. त्यांनी तसंच पांघरुणातून काहीही साथसंगतीला वाद्य नसताना तुम्हावर केली मी मर्जी बहाल हे गाणं तेव्हाच रात्री 2 वाजता खेबुडकरांना ऐकवलं. काय ही खरंच सगळी मातब्बर प्रतिभावंत मंडळी होती याचं हे उत्तम उदाहरण. तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाओ रंग महाल, नका सोडून जाओ रंग महाल. Thank you.
आजच्या आपल्या शो मधली सगळी गाणी तुम्ही ऐकू शकता सारेगम कारवा मराठी मध्ये. सारेगम कारवा या गुलदस्त्यात आहेत 5,000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी. आपल्याला पिंजरामध्ये अनेक जॉनर्सच्या लावण्या, वेगवेगळ्या प्रकारच्या लावण्या ऐकायला मिळतात. आणि बरोबर ज्या लावणीमध्ये आध्यात्मिकता आहे, भक्तिभाव आहे, आर्तता आहे, यासाठी संगीतकार राम कदम यांनी बरोबर दैवी आवाजाला निवडलं. दे रे कान्हा चोळी लुकडी हे गाणं येतं आपल्या भेटीला. या गाण्याचं नृत्य दिग्दर्शन केलं होतं रंजन साळवी यांनी. पिंजरा सिनेमातलं लता दिदींनी गायलेलं हे एकमेव गाणं. लता दिदी कायमच गाण्यांची निवड अत्यंत चोखंदळपणे करायच्या. अध्यात्माचा प्रचंड अभ्यास आणि यातली गोडी असल्यामुळे शब्द उत्तम असतील, कविता चांगली असेल तरच ते गाणं त्या स्वीकारायच्या. दे रे कान्हा चोळी अन लुगडी यामध्ये आत्म्यानं जणू परमात्म्याला अर्पण केलेली कुडी अशी कल्पना आहे. या गाण्याला अध्यात्माचा स्पर्श आहे. अध्यात्म श्रृंगार रसात बांधलेलं हे गाणं आहे. आणि म्हणूनच की काय परमेश्वरानंही निवडलाय या विश्वातला चिरंतन स्वर या गाण्यासाठी. अहो ऐका चतुरा अध्यात्माची कहाणी. बर किसनानं भुलवल्या यमुने वर गवळ्या. दुपारी गवळण नारी आल्या यमुनेवरी.
खुशाल सोडून दिल्या जळावर नक्षीच्या घागरी वसनी सुटली अलगत पडली ओल्या काठावरी थुमकत गोपी जळात शिरल्या उठली का शिरशिरी गोपी नाण्यात होत्या दंग तोच आला सकाशे रंग गोळा करून वस्त्र सारी बसला चढून कळंबावरी निकल का ओले ती उघ
झालेल्या यशामुळे हुरळून जाऊन आता कसे अजून सिनेमे मिळतील, किती अजून पैसा कमावता येईल याची गणितं न मांडता त्यांना ज्या बॅनरनं मोठं केलं त्या राजकमल संस्थेशी व्ही शांताराम यांच्याशी त्या अत्यंत प्रामाणिक राहिल्या. मला संध्यांचं कौतुक यासाठी वाटतं की मराठी आणि हिंदी दोन्हीमध्ये नाव झाल्यानंतर आपल्या मातीशी आणि माणसांशी जोडली गेलेली नाळ त्यांनी आयुष्यभर सांभाळली आहे. तसं बघायला गेलं तर व्ही शांताराम यांच्या संध्या या तिसऱ्या पत्नी. व्ही शांताराम यांना पहिल्या दोन पत्नींपासून मुलं होती, संसार होता. अशा वेळी तुमची मुलं ही सुद्धा माझीच मुलं असं म्हणत त्यांनी अपत्य न होऊ देण्याचा निर्णय घेतला. व्ही शांताराम यांच्या जाण्यानंतर सुद्धा त्या आपल्या या सगळ्या कुटुंबाला सामावून राहत आहेत. व्ही शांताराम यांच्या पहिल्या दोन्ही पत्नींशीही संध्या यांचे मैत्रीचे आपुलकीचे संबंध होते. या विचाराची, या समजूतदारपणाची, नात्यांमधल्या या परिपक्वतेची मला खरंच कमाल वाटते. 46 वर्षांच्या कारकिर्दीत उत्तमोत्तम सिनेमे देऊन आपल्या नृत्याने रसिकांना घायाळ करणाऱ्या, आनंद देणाऱ्या या गाजलेल्या तारकेला आमचा मानाचा मुजरा. आता खा लेते
आपला कार्यक्रम कसा वाटला हे नक्की सांगा. एपिसोड आवडला असेल तर कॉमेंट्समध्ये नक्की लिहा. काही खटकलं असेल तर मोठ्या मनानं माफ करा. मला काही सांगायचं सुचवायचं असेल, माझ्यापर्यंत पोचायचं असेल तर सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती मी आहे. इंस्टाग्रामवरती सारेगमा अंडरस्कोर सानिका, फेसबुकवरती सानिका मुतालिक, आणि तुम्ही गुगल केलं सानिका मुतालिक तरीही तुम्हाला बऱ्याच वर्कलिंक्स पाहायला मिळतील, ऐकायला मिळतील. तेव्हा पुन्हा भेटू नव्या भागात उत्तम उत्तम गाणी आणि त्यांच्या अजरामर आठवणी घेऊन. त्या काळचे गीतकार, संगीतकार, कलाकारांपलीकडे त्यांच्यामध्ये दडलेला माणूस शोधण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं आयुष्य रसिकतेनं जगण्यासाठी फक्त सारेगम मराठी यूट्यूब चॅनलवर. तेव्हा चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे आपल्या एपिसोडची कुठलीही नवी अपडेट तुम्ही मिस करणार नाही. आजच्या भागात आपण इथेच थांबतोय. नमस्कार.